27 सप्टेंबरला रात्री 3 पुढे ही घटना घडली होती. हा फुटपाथ जो दिसतो आहे या ठिकाणी लोक झोपली होती. आज ही दुपारची वेळ आहे, तुला बघू शकतोस आपण की या ठिकाणी लोक झोपत आहेत. हे लॉन्ड्री आहे, लॉन्ड्रीचेच त्यावेळेस कर्मचारी होते असं म्हटलं जातं. आत या साईडला बसलेले होते, त्यावेळेस मुळात रात्री रस्त्यावर ह्या फुटपाथवर होते आणि अचानक उजव्या दिशेला माझ्या जी गाडी आहे त्या ठिकाणाहून थेट गाडी गतीने जोरदार आली आणि त्याच्यानंतर ना लेफ्ट टर्न राईट टर्न मारण्यासाठी बरोबर गाडी तितक्या जोरदार गतीने वळली नाही, त्याच्यामुळे फुटपाथवर थेट गाडी चढली आणि त्याच्यामध्ये लोक एक मृत्यूमुखी झाला होता आणि त्याच्यानंतर ही सगळी केस सगळ्यात जास्त गाजली. त्याच्यामुळे अमेरिकन एक्सप्रेस बेकरी ही सगळ्यात जास्त चर्चेला राहिलेली ही घटना आहे या ठिकाणची आहे. या केसमध्ये सगळ्यात जास्त आपली साक्षीदार आपल्यासमोर आहेत. आपकी साक्ष हुई थी, आपने क्या देखा था, आज 5 की सजा सलमान को हुई है, आपकी रिएक्शन क्या है? सुबह की समय थी, 2:25 होएगा. हम घर पे सोए थे, हम यहाँ ही रहता हूँ वार्डन हॉल में. तो बड़ी आवाज आ गई थी, बड़ी आवाज बैंग करके दम. तो उसका जो लैंड क्रूजर था वो अमेरिकन एक्सप्रेस क्लीनर्स को मार दिया था. और कुछ मिनट के बाद हम आवाज़ सुना बचाओ बचाओ करके, तो हम घर के बाहर निकला और बिना चप्पल बिना टी शर्ट पहन के हम दौड़ के यहाँ पहुँच गया. यहाँ पर पहुँच गया तो यहाँ ऐसा सीन शॉट देखा है, ऐसा लगा हमको कि कोई गोरे को कोई मार रहे. चार लोग वहाँ पर थे, एक इधर था, इन दोनों के हाथ में सलिया थे और ये लोग आगे जा रहे थे. तो हम एकदम एक दो स्टेप लेके उसको पकड़ा, दाढ़ी वाला था वो, उसको यहाँ पर खींच लिया और एक स्टेप मार के दूसरे को पकड़ के एकदम यहाँ पर खींच लिया. तो वो हमको पहचान लिया, वो यहाँ के वर्कर्स है, A1 बेकरी के वर्कर्स है. वो लोग यहाँ पर सोते, ये बरसों से ये लोग यहाँ पर ही सोते. ये आपने कहा सब आपने इस बारे में सभी कोर्ट में कहा है, लेकिन आज 5 सलमान को सजा दी गई है, उस पर क्या कहेंगे आप? वेरी रीजनेबल. कानून तोड़ दिया, सजा मिल गया. अभी कुछ देरी पहले हम दुखी था, लेकिन अभी आई हैव टू एक्सेप्ट इट, आई हैव टू डाइजेस्ट इट. लॉ इज फॉर एवरीवन. क्राइम डज नॉट पे. कायदा सगळ्यांसाठी समान आहे हे आता दिसतंय आणि तेच तशा पद्धतीने साक्ष नक्की काय झालं होतं, कशा पद्धतीने झालं होतं हे ते आपल्याला सांगत होते. एक गोष्ट आहे की जो चौक आहे किंवा ही जी बेकरी आहे ही सलमानच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी घटनाची साक्ष असणार आहे, कारण की त्याचं आयुष्य इथून पूर्ण बदलताना दिसतंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.